नमस्कार, जामनकर ग्रुपमध्ये आपलं स्वागत आहे. चॅनलला सबस्क्राईब करा. आज आपण बनवणार आहे महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये ज्वारीची भाकरी. प्रथम आपण पाणी गरम करून घेतलं, नंतर पीठ चाळून घेतलं. त्यात जे गाठीगाठी असतील, भुसकट असेल, ते चाळल्याने सगळं व्यवस्थित भाकरी बनली जाते. गरम पाणी ओतलं त्यात. आता ते गरम पाणी एकजीव करून थंड 2 मिनटं थंड होईस्तोपर्यंत थांबायचं. नंतर थंड पाणी ओतून त्याला मस्त तिंबून घ्यायचं पीठ. बघा, तळव्याच्या साह्यानेच आपण पीठ तिंबलं. मग तळव्याच्या साह्याने मस्त त्याला तिंबून घ्यायचं, जेणेकरून भाकरीला चव येते थोडीशी. बघा, आपल्याला दिसत आहे भाकरी महाराष्ट्रीयन पद्धतीमध्ये. आपण महाराष्ट्र भाकरी मस्तपैकी हाताच्या साह्याने करणार आहे. ना लाटायचं ना काय, हाताच्या साह्यानेच आपण भाकरी बनवणार आहोत. मस्त गोल आमच्या गावाकडे अशीच भाकरी बनवतात. भाकरी त्याच्यावर टाकायचं. आणि आपण कपडा न वापरता हाताच्या साह्याने भाकरीला पाणी लावणार आहोत. मस्त पांढरी शिप्पट भाकरी झाली आहे. मस्त खुशखुशी टब्बूच्या टब्बू भाकरी बनणार आहे आपली. बघा, पांढरी शिप्पट भाकरी दिसत आहे तुम्हाला. मला तर बघूनच तोंडाला पाणी सुटत आहे. मस्त टब्बूच्या टब्बू भाकरी झाली आहे, खुसखुशीत मस्त. आपणही घरी ट्राय करून बघा ज्वारीची भाकरी. मस्त फुगलं आहे, मस्त छान ज्वारीची भाकरी झालेली आहे. जर आपणास आवडलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा. आपण ज्वारीची भाकरी भाजीसोबत, मटणाच्या भाजीसोबत सर्व करू शकतो. अशा प्रकारे आपल्या घरगुती पद्धतीची भाजी, भाकरी, भात